मुंबईतली एक मोठी बातमी, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात निवडणूक आयोग आणि भोईवाडा पोलीस स्थानकात एक तक्रार दाखल करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते. भाजपचे मुंबईचे सचिव विवेकानंद गुप्ता यांनी राऊत यांच्या विरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. राऊत यांनी मोदींची तुलना औरंगजेबाशी केली आणि धार्मिक भावना दुखावल्या असा आरोप करण्यात आला आहे. म्हणजे संजय राऊत यांच्या विरोधात कदाचित निवडणुकांची घोषणा झाल्यापासूनची ही पहिली औपचारिक तक्रार निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडे आणि पोलिसांच्याकडे, आणि ती सुद्धा. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, काय अधिक माहिती आहे याबद्दल? मिलिंद, आपल्याला माहिती आहे, खरं तर निवडणुका आल्या की सभा गाजण्यासाठी म्हणून राजकीय पक्ष नेते अनेक वेगळ्या प्रकारचे आरोप करत असतात, वक्तव्य करत असतात, पण याला सुद्धा एक आचारसंहिता असली पाहिजे अशा प्रकारची मागणी सुद्धा सातत्यानं समोर येते. आणखीन संजय राऊत हे सातत्याने ज्या पद्धतीनं वक्तव्य करतात आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधात त्यांनी जे वक्तव्य केलं औरंगजेब, खर तर औरंगजेब म्हणजे कोण? तर या सगळ्या विषयामध्ये तक्रारदार विवेकानंद गुप्ता यांनी या सगळ्याच्यात अत्यंत विषद केलाय. महाराष्ट्राची अस्मिता आहे छत्रपती शिवाजी महाराज, आणि यांनी ज्याचा कोथळा बाहेर काढला तो औरंगजेब आहे, ज्याला त्रास दिला तो औरंगजेब आहे. संभाजीराजांना ज्याने अत्यंत त्रास दिला, हलहल करून त्रास दिला, तोही औरंगजेब आहे. आणखी अशा व्यक्तीसोबत नरेंद्र मोदी यांची तुलना केली जाते, ही अर्थातच भावना दुखावणारं वक्तव्य आहे. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहे. पंतप्रधान ज्यावेळेस एखादी व्यक्ती होते त्यावेळेस ती देशाची असते, तर ती एका पक्षाची नसते. बरं प्रशांत, मी तुला थोडंसं थांबवतो, थेट जाऊयात बीड मध्ये. पंकजा मुंडे बोलतात. तुमच्या पसंतीचं